मुल्ला अहमद, हमें आज से अपनी राजनीति बदलनी होगी। वजह? वजह यह है मुल्ला अहमद के संभाजी इस बार कुछ ज्यादा ही होशियारी से काम ले रहा है। ये बात तो आपने सही कही है। संभाजी और उसकी बेगम दोनों मिलेंगे, हम उन्हें गिरफ्तार करेंगे, ये चाल हमें अपनी बदलनी होगी। अब बेहतर यही होगा मुल्ला अहमद कि हमें संभा की बेगम को सीधे सीधे गिरफ्तार करना पड़ेगा। लेकिन हुजूर, आप ही ने कहा था अगर हम संभा के बेगम को गिरफ्तार कर लेंगे, हिरासत में लेंगे, तो संभा गुस्सा हो जाएंगे। अरे गुस्सा होता है तो हो जाने दो, अब हमें इस बात की बिल्कुल परवाह नहीं। हम भी दक्कन के सूबेदार हैं, कोई ऐरे गैरे नहीं, और वह क्या छोटा सा मनसबदार। मुल्ला अहमद, आज से संभा का मान सम्मान सब बंद, उसका तो हम अलग बंदोबस्त करेंगे। कैसा बंदोबस्त? दूर एक काम करो मुल्ला अहमद, इन मराठा सरदारों को यहां से हटा दो, सब के सब नमक हराम हैं। वक्त आने पर हमारे साथ खड़े होने के बजाय संभा के साथ खड़े हो गए, बज़ात हैं सब के सब। बिल्कुल बज़ात है। मुल्ला अहमद, आधे मराठा सरदारों को आगे भेज दो और उनसे कहो कि वो वहां के इलाकों की जांच पड़ताल करें। जब ये आधे रह जाएंगे तो इनकी ताकत खुद ब खुद कम हो जाएगी। बिल्कुल हुजूर। और अथनी को चारों तरफ से घेर लिया जाए, कोई भी शख्स बाहर का अंदर नहीं आने पाए। ये हुजूर, पूरी अथनी को घेर लेता हूँ, कोई भी बाहर का शख्स अंदर नहीं आ सकता। और घेरने से कुछ नहीं होगा मुल्ला अहमद, बल्कि अथनी के एक एक घर की तलाशी लो, कोई भी जान पहचान का नहीं मिले तो उसको हमारे पास लेकर आओ, चाहे वो बूढ़ा हो, जवान हो, बच्चा हो। बिल्कुल हुजूर। मुल्ला अहमद, अपना जाल दूर तक फैला दो, ये हमारे लिए एक सुनहरी मौका है, हमारे हाथ से नहीं जाना पाए। संभा की बेगम और उसकी बहन दोनों यहाँ मौजूद हैं, एक बार वो हमारे कब्जे में आ गए तो संभा हमारा कुछ नहीं कर पाएगा। हम जैसा चाहेंगे वैसा नाचेगा वो। बिल्कुल सही कहा हुजूर आपने। ओ, वो मरगट्टे क्या कहते हैं संभा को, स्वराज का छावा। कुछ दिन के बाद उसे बंदर कहेंगे, बंदर। और हाँ मुल्ला अहमद, हर वक्त चंबू राजे के शामियाने के पास रहोगे तुम, कड़ी नजर रखोगे उस पर, किसी भी कीमत पर संभाजी शामियाने के बाहर कदम नहीं निकाल पाए, ये जिम्मेदारी हम तुम्हें देते हैं। जी हुजूर, बिल्कुल। हुक्म की तामील हो। जी। चूहे बिल्ली का खेल बहुत हो चुका संभाजी। तुम्ही आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, आणि आता तर आई शिरकाईचा प्रसादही आलाय सुनबाईंसाठी, आता तरी आम्हाला सांगा आणि का लपवलं हेही सांगा। राणी सर, तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही सांगितलं नाही, तुम्ही त्रागा करून घ्याल, तुम्हाला त्रास होईल म्हणून। आमच्या त्रासाकडे किंवा त्रागाकडे नका बघू, आम्हाला फक्त एवढंच सांगा की सुनबाई नक्की कुठे आहे, आणि आम्हाला वाऱ्यावरचा हवाला नको। सुनबाई मोगल छावणीच्या आसपास आहे। काय? सुनबाई मोगल छावणीच्या आसपास? अरे देवा, जगदीश्वरा, पण सुनबाई आतनी जवळ आहे हे आम्हाला कोणी सांगितलंही नाही। कोणालाच ठाऊक नाही, आणि सुनबाईंच्या सुरक्षिततेसाठी ते कोणाला सांगणं हिताचंही नाही। ते एका परीने योग्यही होत, परंतु आम्ही कोणाला काही बोलणारे आहोत का? तुम्ही बोलला असतात लगेच। नाही हो, आम्ही कशाला बोलू आणि कोणाला बोलू? तुमच्या देवान गारहाण चालू झालं असतं तुमचं, नवस उपास तपास म्हणून आम्ही। पण आम्ही म्हणतो काय गरज होती सुनबाईंना जाण्याची, त्याका त्या सड्या आहेत का, मागे लहान नेंटा जीव आहे। त्या शंभूराजांना भेटायला गेल्या नक्की, कदाचित त्यांचं मन वळवण्यासाठी। म्हण
म्हणजे आमचा कयास खरा ठरला तर येसुबाई मोगलांच्या छावणीत जाणार हे आम्ही आधीच ताडलं होत. कशावर? त्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या असा बोलबाला आहे म्हणून. राणी साहेब, तुम्ही काय बोलत आहात याची कल्पना आहे ना तुम्हाला? आम्हाला कल्पना नाही, पण आपल्याला या सगळ्याची कल्पना होती. हे सगळं ठरवून चाललंय असं समजायचं का आम्ही? नाही. मग काय समजायचं आम्ही? तुर्तास काहीही समजू नका, कयास बांधू नका, शांत राहा. आम्ही शांतच आहोत. सुनबाई न सांगता निघून गेले, त्यांनी अशांती पसरवली. आम्हालाच म्हणा शांत बसा म्हणून. हे बघा, आम्हाला थोडी जरी कल्पना आली असती तर सुनबाईंच्या ऐवजी आम्ही स्वतः गेलो असतो अथनीच्या तळावर. म्हणजे शंभूराजेंनी परत यावं असं आपल्याही मनात आहे तर? राणी सर, खबर होती महाराज. सांगा. महाराज, युवराजने साहेब अथनीत असून भैरजी नाईक त्यांना भेटल्यात, परंतु अजून युवराजने आणि शंभूराजांची भेट झाली नाही. नायकांनी त्यांना समजून सांगितलं, पण युवराजने शंभूराजांच्या भेटीचा आग्रह सोडत नाहीत. दिलेर खान सावध झालाय, त्याच्यामुळे भैरजी सध्या हत्यारबंद मावळ्यांची तजवीज करायला मागं आल्या. मग आता सुनबाईंजवळ कोण? लाडी आणि युवराजनी दोघच अज्ञात आहेत. महाराज, नको ती भेट. त्यांना म्हणावं या तातडीनं पुन्हा इथे. आमच्या सही शिक्क्याचं पत्र घेऊन जा युवराजनींसाठी. त्यांना म्हणावं भेट होवो न होवो आजच्याच माघारी फिरायचं. आणखीन एक, सीमेवर आपली फौज तैनात करून ठेवा. अथनी थोडी जरी गडबड वाटली तरी दिलेरखानाची अख्खी फौज कापून काढा. पण सुनबाई सुरक्षित परतल्या पाहिजे. जी. पण अजून आमच्या शंकेचा खुलासा झाला नाही. होईल, तो देखील होईल. आधी सुनबाईंची सुरक्षितता महत्वाची. आम्ही म्हणतो कशाला करायचा आतताईपणा? आतताईपणा करतात, स्वराज्य हिता मागे परफटत जातात. करचटल्याची जखमांची तमा नाही बाळगत, त्याच नवल वाटत. ज्योतिजी, कुठपर्यंत जाऊन आला? फार लांब कुतूर गेलो होतो. अथनीत? युवराज, अथनीत गेलो, अथनीत फिरलो. तुम्ही जिथं दिलेर खाण्याला लोळवला तिथं बी जाऊन आलो. मग पाळत? पाळत तर नव्हती. असं पाळत बी नाही आणि पाठलाग बी नाही. पाठलाग झाला नाही का मुद्दाम केला नाही ते काय ठाव नाही, पण समधी नजर तुमच्यावर आहे युवराज. परत छावणीत काही हालचाल? हालचाल तर काय नाही, पण तीन चार सरदार आत्म्याच्या दिशेनं फौज घेऊन जाताना दिसलं. आत्म्याच्या दिशेनं फौज घेऊन? फौज म्हणजे लय मोठी नाही, उग शे 200 तीन तुकड्या. अथनीची नाकाबंदी तर करत नाहीत ना? एक ईश्वरलंच, दोन अशम बोलताना ऐकलं, झडती घेणार आहे म्हण. काय झडती? जी युवराज. ज्योतिजी, वेळ कमी आहे आपल्याकडे. शंकराजी. जी. लईच कसून तपासणी चालली अरे. वय तर बघ, ते कोणतर शिल्लेदार दिसतोय बिचारा. त्याची बी तलवार काढून घेतली आणि ते बघ, त्याची ढाल आणि भाला सुद्धा जप्त केलाय. बघितलं का? वय तर. काय करावं? मिरजीकडच्या वाट्याने आज जावा का? तिकडे बी चौक्या लावल्या असणार. त्यांनी अथनीच्या चहू बाजूनी नाकेबंदी केली असणार. मग काय करावं आता? एक तर आधीच आपल्याला पोचायला उशीर झालाय, त्यात आता ह्या चौक्या पहारे टेहाळणी. एक काम करू, आपण सगळी हत्यारं इथंच ठेवून जाऊ, बिगर हत्याराचा आत घुसू. पण हत्यारा विना जायचं का? होय, बिना हत्याराचा आत जावं लागल आणि गरज पडली तर लढावं बी लागल. आता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपापली नावं खोटी सांगायची, गावाची नावं खोटी सांगायची
आणि अत्नीत येण्याचं कारण सुद्धा खोटं सांगायचं आणि ह्याची नीट उजळणी झाली पाहिजे. लक्षात ठेवा, त्यांनी विचारलेल्या कुठल्याही सवालाला जबाब देताना गफलत करायची नाही आणि सहज उत्तर द्या. जी नाईक, गावात अजून वेगळीच परिस्थिती असणार. इथं चौके आहेत म्हणजे आतमध्ये झडती सुरू असणार, म्हणजे युवराजनीची सुरक्षा धोक्यात असणार. त्यात शंभूराजांकडून निरोप आहे नाही माहिती नाही. गड्यांनो, युवराजनीना गडावर सुखरूप पोचवायची जबाबदारी आपली. आई भवानी आपल्याला यश दिलच. हर हर महादेव. कोण तुम्ही? काही काम आहे का? दादासाहेबांच्या दालनात काय करताय? काय विचारतोय आम्ही? दादासाहेबांनी बोलावलंय का तुम्हाला? आम्हाला ओळखलं नाही सवय. नाही. मग आमची चिंता मिटली. आता आम्हाला कोणीच ओळखू शकणार नाही. दादासाहेब, तुम्ही? पण हे सोंग कशासाठी? अक्कासाहेब, सोंग तर तुम्हाला सुद्धा घ्यावं लागणार आहे. पुरुषी वेश करून तयार राहा. राणोजी बनून म्हणजे आपण छावणी सोडणार. कदाचित आजच आम्ही येसुबाईंना भेटायला निघालो आहोत. बहिरजी काका तिथंच आहेत. आमचा अंदाज आहे निरोप निघण्याचाच असणार. भेटी अंती काय ठरतं ते तुम्हाला कळवूच. तुम्ही वेषांतर करून तातडीनं अत्नीतल्या मिठाईवाल्याच्या घरी पोहोचा. जी. अक्कासाहेब, अशा कामात नियोजन फार महत्वाचं असतं. गाफील राहू नका. तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर पुढची दिशा ठरव. सावध असा. युवराज, एवढं धाडस करून आम्ही आलो तुमच्यासाठी. आबासाहेबांना आजवर विचारल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकलं नाही, पण यावेळी त्यांचाही विचार न घेता आलो. मातोश्रींची एवढी माया, पण त्यांनाही फसवलं. त्यांनाच काय, आपल्या भवानी बाळालाही आम्ही फसवलं. त्यांची भूक जाणली नाही, दूध नाही प्यायला मिळालं तर त्या रडतील, गोंधळ घालतील. पण नाही विचार केला त्यांचा. त्यांच्या बोबड्या बोलांनी, इवल्याच्या बाळ मुठीने ते आमचा पदर धरतात. आकार होकार देत घेण्यासाठी हात उंचावतात, पण नाही. तुमच्याकडे यायचं म्हटलं तर काहीच नाही सुचलं हो आम्हाला. आलो सगळं सोडून, पण भेट नशिबात नाही. तुम्हाला पाहता आलो हेच आमचं समाधान. आता जावं लागेल. आम्हाला भवानीबाईंचे सुकलेले ओठ दिसताय, गालावरचे अश्रूंचे ओघळ दिसताय. युवराज, क्षमा करा, आम्हाला नाही थांबता येणार आता. युवराजनी, महाराजांचा आदेश आलाय माघारी फिरा म्हणून, थांबू नका. जायचं तर आम्हालाही येईल आडी, पण एकदा भेट झाली असती तर. पण भेटणार कुठं आणि कसं? अथनीवरून येणारी प्रत्येक खबर सदरेवर न जाता थेट आमच्यापर्यंत पोहोचावी. जी महाराज. देवडीवरील हवालदारांना तशी सूचना द्या. त्यांना म्हणावं खबरगिरांना अगदी इथपर्यंत देखील येऊन द्यावं. या आपण. जशी आज्ञा. महाराज,
काही खबर आली? नाही, पण आम्ही मात्र निरोप पाठवलाय. जीवाला घोर लावलाय पोरीनं, आता येऊ तर द्या, मग बघा. हे अशी वागण्याची रीत झाली का? हा सून बाई गेल्यापासून आमच्या डोळ्याला डोळा नाही की घाशा खालून एक घास उतरत नाही. नका इतकी काळजी करू. आम्हाला सांगताय काळजी नका करू, आणि तुम्ही काय करताय? आज 2 दिवस झाले असाच्या असा थाळा या महालातून माघारी येतोय. आम्हाला काही कळत नाही या गोष्टी. ते राणी साहेब, आम्ही आम्हाला सांगताय चिंतेत राहू नका, आणि स्वतः मात्र चिंतेत राहायचं. हा कुठला आला न्याय? सुनबाईंनी खूप मोठी जोखीम उचलली. खर तर ही जोखीम आम्ही स्वतः उचलणार होतो, पण आमच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द आमच्या नकळतपणे सुनबाईंनी झेलले. शंभुराजांचं मन वळवणाऱ्या होत्या आऊसाहेब. आता त्यांच्या माघारी आम्ही किंवा सुनबाई. महाराज. पुतळा, आम्ही बोललो पण सुनबाईंनी करून दाखवलं. खर तर हे आमचं कर्तव्य होत, पण आमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी सुनबाई गड उतार झाला. ही जोखीम स्वतःच्या शिरावर घेतली, गेले आपल्या नवऱ्याला पुन्हा घेऊन येण्यासाठी. पण हे सोपं आहे का? सोपं नाही, पण आमच्या सुनबाई ते सोपं करून दाखवतील. शंभुराजांची आणि त्यांची भेट झाली की त्या शंभुराजांचं मन नक्की वळवतील. फक्त त्या दोघांची भेट झाली पाहिजे, आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे सुनबाई स्वराज्यात पुन्हा सुखरूप परतल्या पाहिजेत. बस आम्हाला दुसरं काहीही नको. ज्योत्याजी मुल्ला काय? धनी, मुल्ला इकडे याय निघालाय. त्याला बाहेरच थांबव, आत येऊ देऊ नको. अजून बराच लांब आहे, कोणाशी तरी बोलतोय, पर पाळत ठेवून आहे. अकसाहेब मुल्ला बाहेरून पाळत ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण त्याला शामियान्यात येण्याचा मोह आवरणार नाही. तो नक्की आत ये. तू जर शामियान्यात आला तर त्याला आम्ही झोपलोय म्हणून सांगा. आम्हाला झोपलेलं पाहून तो नक्कीच बाहेर जाईल. तेवढाच वेळ तुमच्या हातात असेल. ही संधी समजा आणि वेशांतर करून अत्नीतल्या मिठाईवाल्याच्या घरी पोहोचा. दादासाहेब आमची काळजी नका करू. काळजी करू नका म्हणून कसं चालेल? जाधवराव दाजी साहेबांसमोर उभं नाही राहता येणार आम्हाला. अहो, पण परिस्थिती. आमची सोन्यासारखी बायको कुठं राहिली असं विचारलं तर काय जबाब द्यायचं आम्ही? त्यामुळं तुमची सलामती महत्वाची. दादासाहेब आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आत्ताच्या परिस्थितीनुसार जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या. उगाच भावनेत गुंतून पडू नका, पुढे निघा. वैनिसांचं सुखरूप बाहेर पडणं सुद्धा महत्वाचं आहे, बायकोचं आणि बहिणीचं सुद्धा. तुम्ही अशा हट्ट्याने पाऊल उचललं तर आपण सगळेच अडकू. आता चर्चा नको, आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे. अक्कासाहेब आग्र्याहून सुटकेचा अनुभव आहे आमच्या गाठीशी. संकटातून तर बाहेर पडायचंच, पण एकही माणूस मागे अडकता कामा नये ही आबासाहेबांची शिकवण. तुम्ही नियोजनाप्रमाणे वेळेवर पोहोचा. आम्ही निघतो, नका काळजी करू. रायप्पा ज्योतिजी. जी. आता जबाबदारी तुमची, एक क्षणही वाया घालू नका. अक्कासाहेब आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्यावा तुम्हाला? सुखी राहा, आमचं आयुष्य तुम्हाला लाभ. काळजी घ्या.